नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईनो, वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर इकडे माझा चालू आहे स्वयंपाक. आज म्हणजे मंगळवार ताईन, अंगारकी चतुर्थी होती. मी आज दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग करत आहे. तर अंगारकी चतुर्थी माझा उपवास आहे. तर अंगारकी चतुर्थीपासून मी उपवास करायला सुरुवात करणार आहे. तर याच्या आधी ना माझी चतुर्थी म्हणजे मी धरत होते, मध्येच 1-2 वर्ष माझे सुटलेली होती आणि परत मी काही धरलीच नव्हती आणि केलेली म्हणजे कोणती चतुर्थी अंगारकी कोणतीच म्हणजे धरलेली नव्हती, केली नव्हती. तर आता या आजपासून म्हणजे मी सुरुवात केलेली आहे. आज आहे उपवास आणि इथून पुढे जे काही येणाऱ्या चतुर्थी आहे, प्रत्येक महिन्यातली संकष्टी आहे, ती संकष्टी मी करणार आहे. तर आता आजचं बघा स्वयंपाकाला म्हणजे इकडं मी चालू केलेलं आहे, सुरुवात केलेलं आहे. पण तुम्हाला सांगते ताईंनो, आज काय नैवेद्य दाखवायचं नव्हतं देवाला, त्याचबरोबर देवपूजा ही आज काही करायची नव्हती. तर जे काही स्वयंपाक आहे, जो काही करणार आहे, जो शेअर करणार आहे, तो फक्त खाण्यासाठी केलेला होता. तर डबे वगैरे सकाळच्या सगळ्यांचे असतात. संध्याकाळी स्वयंपाक काहीच मी बनवत नाही. जो काही शिल्लक राहिलेला असतो सकाळचा स्वयंपाक तोच असतो. थोडाफार कमी पडला तर मी भाताचा कुकर किंवा 1-2 चपात्या वगैरे करत असते. तर थोडाफार म्हणतात ना स्वयंपाक तर केलं म्हणायला केलं तर संध्याकाळी तसं असतं. तर मग जेवढा काही स्वयंपाक बनवायचा असेल तेवढा सगळा सकाळीच मी 12 वाजेपर्यंत करून घेत असते. तर दादा गेलेला आहे सकाळचं, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. दादा सकाळी 7 जातो, त्याचा टिफिन झालेला होता. त्याच्यासाठी लागणाऱ्या चपात्या, त्याची भाजी, ते काय होतं ते सगळं त्याचं म्हणजे नाश्ता टिफिन हे झालेलं होतं 7:30 पर्यंत. आणि 7:30 पासून आमच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. 9 वाजेपर्यंत किचनमधलं आता काम करणार आहे. 9 वाजता म्हणजे साहेब 8-8:30 उठतात. मग ते उठले की मग परत हांचूरणं काढायचं, घरातलं पारुसं काढायचं, ते मग तिकडे हॉलमध्ये मला जरासं बघावं लागतं. मग मध्ये ब्रेक घेतला किचनमधल्या कामाला की मग तो ब्रेकच होतो चांगला 1-1.5 तासाचा. कारण की मग सगळं झाड लोट, साहेबांचा चहा, नाश्ता पाणी आणि मग त्यांची पण आंघोळ झाली. सगळ्यांच्या आंघोळ्या होतात, त्यांची आंघोळ झाली की सगळ्यांच्याच आंघोळ्या होतात. तर लगेच मग कपडे पण धुवून टाकते. आता पावसाचं वातावरण म्हणजे झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला येतोय ना बुधवारी, तर बुधवारपासून ना सकाळपासून अगदी पाऊस सुरू झालेला आहे, थांबेण्याचा झालेला आहे. पूर्ण दिवसभर पाऊस आहे. आणि तुम्ही ना हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी खमंग आणि चमचमीत थाळी बनवून बघा घरी, खरंच सगळ्यांना आवडेल. तर आता इकडे बघा, जसं म्हटलं आता किचनमधलं काम जे काय आहे 9 वाजेपर्यंत मी आवरून घेते. जेवढं होता होईल तेवढं आवरते. आणि त्यानंतर मग म्हणजे लवकरच आज 8-8:30 मी किचन बाहेर हॉलमध्ये आलेली. हॉल बऱ्यापैकी आवरून घेतला, हांचूरणं वगैरे काढून ठेवली. जे काही कपडे वगैरे आहेत आपले धुण्याचे किंवा धुतलेले जे कपाटात, म्हणजे सगळा कपडा सोफा वगैरे सगळं आवरून घेतला, टेबल आवरला आणि लगेच झाडू मारून घेत आहे. तर समीक्षाना ताईनं 12 वाजता स्कूलमध्ये जाते. आणि मुलांच्या स्कूल बस बंद केल्यामुळे ना हे जातात सोडायला. मग 12 वाजता मग जाताना जेवणच करून जातात. एका दिवशी म्हणजे कधीतरी असं होतं की मग त्यांचा नाश्ता जर लेट झाला तर मग ते 1 वाजता जेवण करतात. जर नाश्ता नसेल किंवा नाश्ता लवकर झाला तर मग 12:00 आधीच मग 11:30 समीक्षासोबतच जेवण वगैरे होतं आमचं. आणि 12 वाजता समीक्षाला घेऊन गेलं की 12:30 वाजता दादाचे स्कूल सुटते आणि मग ते सगळे सोबतच येतात. मग 1 वाजता घरी यायला, तर त्यानंतर मग ते 2 वाजता टिफिन घेऊन कामाला जातात. तर असं आहे ताईनो, म्हणजे मुलं आणि हे एकदा सगळे सकाळचं जे काही नाश्ता टिफिन डबे खाणं पिणं जे काही सकाळचंच होतं. संध्याकाळी तर ताईनो हे घरी नसतात. मग एवढा सगळा स्वयंपाक मग मी संध्याकाळी जर उपवास सोडायला केलं असतं तर खाणारच आपला माणूस नाही आहे, तर करणार को म्हणजे कशाला करायचं. आणि मुलं तर काय करतात, शाळेतून दिवसभर कंटाळलेले असतात आणि संध्याकाळी 8-8:30-9 वाजले की झोपून जातात आणि अभ्यासही त्यांच्या पाठीमागे असतो. मग असं मग त्यामुळे ना मी संध्याकाळी स्वयंपाकाला शक्यतो म्हणजे करत नाही किंवा भानगडीत एवढा मोठा स्वयंपाक करायचा भानगडीत पडत नाही. लाईट पण म्हणजे प्रॉब्लेम असतो लाईटचा वगैरे. आपलं सकाळचं कसं लाईट जरी नसली पण दिवस उजेडाचा असतो, पटकन म्हणजे स्वयंपाक पण होतो आणि खायलाही सगळ्यांना होतो, डबा वगैरे सगळ्यांचे होऊन जातात. तर तसं ताईनो, आता इकडे ना हॉलमध्ये ना या वेळेला एका ताईने सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही पारुसं काढताना सकाळी त्याच वेळेला फरशी पुसून घेत जा. कारण की तुम्हाला मग खूप उशीर होतो, दुपारीच फरशी तुम्हाला पुसावी लागते. तर तुम्ही याच वेळेला फरशी वगैरे पुसत जा, सगळं जे काय आहे ते आवरत जावं. तर तसंच करते ताईनो, पारुसं काढलं की लगेच ह्यांना चहा देते आणि लगेच फरशी पुसून घेते. आणि आता कसं झालेलं आहे, दादा 7 वाजता जशी स्कूल त्याची चालू झाली आहे ना, तेव्हापासून ना मला बाहेरचं पार्किंग जे काही आहे ते आवरणं होत नाही. पारुसं काढणं म्हणतात ना ते सगळं बाहेरचं जे काय आहे ते अजिबात होत नाही.
उठलं की आंघोळ करून किचनमध्ये स्वयंपाकाला डब्याला सुरुवात करावी लागत आहे. त्यामुळे ना आता या वेळेला ना मग बाहेरचं पण झाडू मारून घेते आणि झाडातलं जे काही कुंड्या आहेत ना झाडं त्या त्यांना पाणी घालून घेते आणि त्यानंतर मग माझं जे काही पुढचं काम आहे ना त्या कामाला मग सुरुवात करते. आता तुम्हाला जे काही बाहेरचं मी दाखवलं नाही बाहेरचं सुद्धा सगळं सावरून आली. बराचसा वेळ झालेला होता कपडे बाहेरचं पार्किंग वगैरे धुणं पुसणं झाडांना पाणी हे सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर बघा आता पुढचा जो काही स्वयंपाक आहे त्याला मी सुरुवात केलेली आहे. आणि आताचं टायमिंग सांगते ताईंनो 10 वाजले असतील, 10 ते 12 वाजेपर्यंत आता मी पूर्ण स्वयंपाक आवरून घेणार आहे म्हणजे 11:30 पर्यंत. तसं मिक्सरचा टिफिनसुद्धा आहे, तिला खाणं पिणं आहे आणि झाला स्वयंपाक पटकन असं लवकर तर मग हे पण जेवण वगैरे करतात. तर आता इकडे आळूची पानं बघा तुम्हाला मी दाखवली तर हे ना मी विकत आणलेले आहेत ताईनो, म्हणजे ते आमच्याच घराशेजारी घर आहे पण ते विकतात. त्यांची खूप सारे झाडं आहेत आणि म्हणजे आपलं बोरचं पाणी वगैरे देतात आपल्या समोरच स्वच्छ पाण्यातली येणारे झाडं वगैरे आहे शेणखत वगैरे टाकतात मस्त म्हणजे पानं आहेत. तर ते मग त्यांच्याकडून मी पानं 30 रुपयाची ती पानं आहेत तर आणलेली होती काल आदल्या दिवशी संध्याकाळ आणून ठेवलेली. तर आता त्याचे आळूवडे बनवते. तर इकडे बघा बेसन पीठ घेतले त्यामध्ये पांढरे तीळ मिरची लसूण अद्रक पेस्ट परत हळदी पावडर धने पावडर टाकलेली आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आळूवडे बनवताना थोडंसं पांढरे तीळ वापरायचे ताईनो, आळूवडी खूप छान होते. त्याचबरोबर थोडासा नॉर्मल किंचित असा सोडा वापरायचा, सोड्यामुळे आळूवडी ना तशी घशामध्ये अडकल्यासारखी होत नाही किंवा छान खुसखुशीत होते. तर त्या पद्धतीने आणि मिरची पावडर टाका ताईनो आवर्जून, त्यानेसुद्धा चव आहे ना ती दुप्पट वाढते. हिरवी मिरचीची पेस्ट आणि मिरची पावडर दोन्ही टाका मस्त चवीला लागतं. तर अशा पद्धतीने आळूवडे तुम्ही बनवून बघा घरात सगळ्यांना आवडेल. तर आळूचे जे काही बॅटर आहे ते बनवून घेतलं, जास्त मला घट्ट बॅटर आवडत नाही. घट्ट बॅटर झालं की ते आळूवडीसुद्धा निबर होते, खाताना ती कडक लागते. तर असं मीडियम असं तुम्ही बघताय तर पातळ असं म्हणजे नाही का केलेलं आहे जसं बसेल त्यावर इतपत केलेलं आहे. आणि आळूची पानं जी काय आहे स्वच्छ धुवून घेतली 2 वेळा पाण्यानं आणि त्यानंतर इकडे एका ताटामध्ये आळूचं पान जे आहे ते उलटं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बेसन पीठ लावलेलं आहे. आळूची पानं जी काय आहेत ना ती छोटी आहेत तर काय करायचं आहे ताईनो, असं बाजूला आजूबाजूला उलटं सुलटं पान ठेवायचं वरती खाली अशा पद्धतीनं तुम्ही बघताय आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय. तर त्या पद्धतीने आळूची पानं ठेवायची उलटी आणि त्याच्यावरून बेसन पीठ लावायचं आणि रोल करून घ्यायचं मस्तपैकी त्याला ना लेयर सुटतात आणि आळूवडीसुद्धा छान बनते. तर छोटी पानं जरी असली तरीसुद्धा त्याची जी काही वडी आहे रोल आहे तो खूप छान असा मोठा होतो किंवा बनवता येतो. तर तुम्ही आता तुम्ही पाहताय तर मी अशा पद्धतीने सगळे रोल बनवून घेतलेले आहेत. तर ताईनो ना ही आळूची पानं जी आहेत ना असे घशामध्ये असं तिखट म्हणतात ना काहीतरी होतं बघा चरचर करणं तिखट लागणं, तर त्या पद्धतीचे होत नाहीत म्हणून मी ना शक्यतो आळूची पानं ना बाहेरून कधीही आणत नाही. आणि माझ्याकडे होती आळू तर ती तिकडे सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे ना ती जळून गेलेली आहे. पण आता पुन्हा ह्या पावसाळ्यामध्ये थोडीशी फुटून आलेली आहे तर असो पण तिकडे काय नाही आहे. पण मी बाजूकडूनच आणलेली आहे, विकतच आणलेली होती. तर एवढ्यात तुम्ही पाहिलं असून आळूची वडीसुद्धा मी बनवलेली नव्हती खूप दिवस झाले आणि आळूची वडी खाण्याची माझीच खूप इच्छा होती तर बनवलेली होती. तर मी संध्याकाळी खाणार आहे उपवास सोडायला. तर असं संध्याकाळी मुलांसाठी मग मोदक वगैरे बनवेन किंवा नाही म्हणजे संध्याकाळचं संध्याकाळी, आता सकाळचा हा तर स्वयंपाक मी करत आहे. तर इकडे सगळ्या अशा आळूवडी जी काही आहे ना ते बनवून घेतल्या आणि ताटं अशा चाळणीमध्ये बघा ठेवलेल्या आहेत वापरायला. जी काही सगळी तयारी होती गरम पाणी चाळणीला तेल लावणे वगैरे सगळं तयारी करून ठेवलेली, हात भरला की परत पुन्हा कशाला हात लावायचं म्हटलं की ते मग पुन्हा दुसरं भांडं भरतं, त्यामुळे त्याच्या आधी सगळी तयारी करून घ्यायची. इकडे लगेच ना मी वरण वगैरे फोडणीला घालते. वरणामध्ये हिंग लसूण कोथिंबीर वगैरे टाकली, मिरची आणि जी शिजवून घेतलेली डाळ जी होती ती त्यामध्ये टाकलेली आहे. डाळ मात्र खूप छान मस्त शिजलेली आहे आणि कुकरमध्येच शिजवलेली डाळ खूप छान म्हणजे शिजते डब्यामधल्यापेक्षा ना. भातसुद्धा ना कुकरमध्ये शिजवलेला असा खाली मोकळा तो छान होतो. डब्यामध्ये शिजवलेली डाळ भात जी आहे ती अशी चांगली बनतात ना तशी शिजत नाही आहे. तर बघू माझ्याकडे तर नाही आहे डबे, पण याच्या आधी आम्ही ज्यावेळेस म्हणजे एकत्र होतो त्यावेळेस आम्ही डब्यामध्येच डाळ भात लावायचो, पण त्याच्यापेक्षा अशी मोकळी रिकामी छान शिजते. तर ताईनो बऱ्याच कमेंट आलेला आहे की तुम्ही पोळपाटावर चिरता किंवा तो जो काही पोळपाट आहे तो उलटा का धरता, उलटा धरून का चिरता. तर असं सवाचं जर बाजूने मी कट करायला गेले त्याच्यावरती तर ना काय होईल त्याला सगळे असे स्क्रॅच पडतील आणि मला चपाती परत लाटता येणार नाही, म्हणून मी उलटी बाजू धरते आणि त्याच्यावरती
कट करून कट करत असते. तर दुसरी गोष्ट, याच्या आधी ना मी असं किचन ओट्यावरतीच कट करत होते, किचन ओट्यावर कट करत होते. त्यावेळेस असे कमेंट आले की ताई किचन ओट्यावर कमेंट करू कट करू नकोस, बोटाला वगैरे चाकू लागेल किंवा चाकूची धारसुद्धा मग कमी होते, तर तू विळी असेल तर विळीचा वगैरे वापर कर. पण विळीची काय झालेलं आहे, मला काही सवय नाही विळीची, त्यामुळे ना मी चाकूनेच कट करते. आणि चॉपर, चॉपर घेणार आहे ताईंनो. एवढं थांबा, आता पालखीचे दिवस जाऊ द्या, पालखी गेली की आपण मग चॉपर वगैरे थोड्याफार किचनमधल्या गोष्टी ज्या काय आहेत ते खरेदी करूयात. तर इकडे बघा, आळूवडी जी आहे ती कट थंड करून कट करून मस्तपैकी मी तळून घेतलेले आहेत. पीठ थोडं शिल्लक राहिलेलं होतं, त्यात दोन कांदे कट केले आणि कांदा भजी त्याचेच मी काढत आहे. असं नाही की कधी परफेक्टली, माझ्याकडून तर कधीच परफेक्टली बॅटर तयार होत नाही आळूच्या पानांसाठी, केव्हा तरी चुकून होत असेल. पण म्हटलं चला आता शिल्लक राहिले बॅटर, तर पीठ तर त्याच्या दोन कांदे चिरले आणि कांदा भजी मग याची मी काढून घेत आहे. तेल तापलेलंच होतं, तर मस्तपैकी दोनच उडदाचे पापड तळलेले आहेत समीक्षाला आणि समीक्षेचे पप्पांना. सात्विक दादा स्कूलमध्ये गेलेला आहे, आल्यानंतर मग बघू. पण दोन पापड तळून घेतले आणि झालेलं आहे बघा बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे. आणि वरण टाकलं की त्यानंतर भातही लावून घेतला आणि भाताचा पण कुकर होतोय. तर आता इकडे भाजी, भाजी थोडीशीच करणार आहे. सकाळी मी भेंडीची भाजी बनवलेली होती सात्विक दादाच्या टिफिनसाठी, ती पण थोडीशी आहे. त्याचबरोबर मग आळूवडी आहे, हे ते आता करते स्वयंपाक. त्यामुळे एकच दोडका घेतला आहे, त्याच्या जे काही शिरा आहेत त्या काढून घेतल्या आणि मग बटाट्याच्या फोडी जसं बनव करतो त्याच पद्धतीने त्या दोडक्याच्या फोडी केल्या. आणि साधी सिंपल अशी मी भाजी करणार आहे. लसूण खोबऱ्याचं वाटण फ्रीजला होतं, त्याचबरोबर आपलं आलं लसणाची पेस्ट आहे, परत तीळ पावडर करून ठेवलेले आहे, सगळे मसाले घरात करून ठेवलेले आहेत, बस फक्त फोडणी घालायची आहे. तर इकडे फ्रीजमधून मी सगळं साहित्य, म्हणजे फ्रीज तर एवढा स्वयंपाक करायचा म्हणतो ना ताईनो, की प्रत्येक गोष्टीला फ्रीज उघडावा लागतो. शक्यतो मी एक किंवा दोन फेऱ्या करते फ्रीजकडे. सगळं साहित्य मी किचनमध्येच आणून ठेवते आणि सगळा स्वयंपाक झाला की नंतर मग ते सगळं साहित्य जमा करते आणि फ्रीजमध्ये ठेवते. सारखं असं स्वयंपाक करत करत मी शक्यतो फ्रीजला हात लावत नाही. कोथिंबीर असेल, मिरची, टोमॅटो, भाजी असं जे काय आहे ते आणून ठेवत असते. इकडं सगळी जी काय दोडक्याची भाजी आहे ती मी बनवून घेतली, पाणी वगैरे त्यामध्ये टाकलं, कोथिंबीर वरून चिरलेली टाकली बारीक चिरलेली, तर अशी साधी सिंपल अशी दोडक्याची भाजी बनवलेली होती. आणि कांदा थोडासा चिरून घेतला आणि कांद्याच्या फोडणीमध्ये ही दोडक्याची भाजी बनवलेली आहे. वरण झालेलं आहे, भात झाला, दोडक्याची भाजी झाली, त्याचबरोबर आळूवडी, कांदाची कांदा भाजी, पापड पण तळून झालेले आहेत. बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला आहे आणि चपात्या मात्र मी सकाळीच 8 वाजता लाटून घेतलेल्या आहेत. तर आता इकडे गोड एक पदार्थ बनवते, थोडासा टायमिंग होता माझ्याकडे वेळ, तर म्हटलं चला गोडाचा पदार्थ एक बनवूया. तर शेवयाची खीर बनवती आहे. तर आता इकडे बघा, जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ना, काजू, बदाम आणि पिस्ता, दर महिन्यात मी आणत असते, दर महिन्याचा किराणा भरते, त्यावेळेस ना हे ठरलेले पॅकेट असतात, मग त्यामध्ये काजू, बदाम, अंजीर जे काय जिथे अवेलेबल असेल ते आणते, नसले तर 8 दिवसांनी पुन्हा जाऊन मी ते घेऊन येते. पण घरामध्ये असतात किंवा मी आणत असते. तर हे बघा, काढून बारीक असं कट करून घेतलं आणि त्यानंतर शेवया, शेवयाचं पॅकेटसुद्धा मग आणते. आणि मग ते आता बघा, आत्ताच तुमच्यासमोरच हे पॅकेट फोडलेलं आहे, खीरच केलेली नव्हती, बऱ्याच दिवस झालं. मग आता ती खीर बघा करायला शेवया घेतलेल्या आहेत. खीर मला आणि यांना खूप आवडते आणि सात्विक दादालासुद्धा मग आवडते. तर समीक्षा मात्र खीर खात नाही, तिला दुधाचे पदार्थ आवडत नाहीत. तर आता इकडे ना शेवया ज्या आहेत ते बारीक चुरून घेतल्या आणि ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घेतले बारीक. आणि इकडे लगेच कढई ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये साजूक तूप आपलं घरचं जे आहे ते टाकलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये आधी काजू बदाम जे आहे ते चांगलं तळून घेतले, म्हणजे थोडंच हलकंसं. आणि त्यानंतर त्याच्यामध्येच लगेच शेवया टाकलेल्या आहेत. दोन्ही एकसारखं एकसाथ मी भाजून घेतलं, करपवलेलं अजिबात नाही बिलकुल, तुम्ही बघू शकताय. कारण की कढईसुद्धा आहे ती जाड आहे, त्याच्यामुळे ती करपणार नाही. तर बघा, लाल रंग येईपर्यंत परतवून घेतलेलं आहे, भाजून घेतलं तुपामध्ये आणि नंतर लगेच दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे. 1/2 लिटर दूध आणलेलं होतं सकाळी, त्यातला फक्त एक चहा झालेला होता आमच्या दोघांचा, बाकी सगळं दूध तसंच होतं. त्याच्यातलं दूध आणखीन थोडं काढून ठेवलं संध्याकाळच्या चहासाठी आणि बाकी दुधामध्ये अगदीच कपभर पाणी ओतलं आणि ज्या काही शेवया आहेत त्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. 1/2 वाटी साखर टाकली आणि ही दुधामधली खीर मी बनवलेली होती आणि मस्तपैकी आठवून दिली आणि घट्ट सर असे होते. थंड झाल्यानंतर आणखीन ती शेवयाची खीर जी आहे ती घट्ट होते.
आज भांडे मात्र ताईनू खूप सारे पडलेले होते. सकाळच्या नाश्त्यापासून, सकाळच्या स्वयंपाक म्हणजेपासून, 7 वाजल्यापासूनचे भांडे आज पडलेले आहेत. 12 वाजेपर्यंत खूप सारे भांडे पडलेले होते. कारण की काय होतं, भांडे जर घासले किंवा किचनमधलं जर काम करत बसलं तर मग कपडे राहतात, किंवा मग हॉलमधलं काम राहतं, फरशी वगैरे. मग इतर जर कामं केली तर मग भांडे राहतात, किचनमधलं थोडंसं काम मग पुढे जातो, स्वयंपाक वगैरे. तर मग काय, पण आता काय करणार ताईनू, पावसाळ्याचे दिवस आहेत, मला कपडे आणि हॉलमधलंसुद्धा काम बऱ्यापैकी आवरून घ्यावं लागतं. कपडे तर पहिले आता धुवावे लागत आहेत. सकाळी यांची आंघोळ झाली, यांचं चहा नाश्ता पाणी झालं की पहिले मी कपडे धुवून घेत असते, म्हणजे ते सुकतात. किंवा आता पावसाळ्याचं तेलात मला जास्त प्राधान्य द्यावे लागणार आहे, त्यामुळे भांडे काय दुपारी कधीही घासले तरी चालतात. तर आता इकडे बघा, खीर बनवून घेतली आणि त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या की ठेचा बनवण्याच्या मिरच्या असतात बघा, त्या कमी तिखट असतात, त्याचा ठेचा खूप छान लागतो. इकडे मिरच्या ज्या आहेत त्या देठा काढून मोडून घेतल्या आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या होत्या. आणि इकडे तुम्हाला मी भाजी दाखवते, भाजी शिजून झालेली आहे, गॅस बंद करून ठेवून दिली. इकडे लगेच लोखंडाची जी काही तळणीची कढई होती ना, त्यातलं तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये ना या मिरच्या चवीलासुद्धा खूप छान असतात ताईनो. त्या मिरच्या थोड्याशा हलक्याशा परतून घेतल्या, त्यामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर टाकली आणि जिरे देखील टाकलेले आहेत 1/2 चमचा. आणि चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून अगदीच थोडंसं जाडसर असं फिरवून घेतलं. तर ताईनो तुम्हाला थोडासा आवाजामध्ये माझ्या बदल वाटत असेल, कारण की तब्येतसुद्धा माझी बिघडलेली आहे. वातावरण बिघडलं तशी माझी तब्येतसुद्धा बिघडलेली आहे आणि मला तोंड आलेलं आहे. शक्यतो मला ना ताईनो तोंड येणं किंवा घसा बसणं हाच प्रॉब्लेम होतो. तेल बदललं आहे, आता तेलाचा डबा जो होता तो संपलेला आहे. तुम्ही आता पाहिलं व्हिडिओमध्ये तेलाचं पॅकेट जे आणलेलं होतं तेच पडलेलं आहे आणि आता हा दुसरा पुडा आहे तेलाचा पॅकेटचा. तर तेल बदललं तरी माझा मग घसा वगैरे बसतो, तर अशा पद्धतीनं झालेला आहे. तर असं आता इकडे सगळा स्वयंपाक जो काय आहे तो मी बनवून घेतलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवत आहे. भात, अळूवडी, कांदा भजी, परत पापड, त्याचबरोबर आपली भाजी आणि हा ठेचा आहे. तर आणि ही आपली शेवयाची खीर आहे दुधातली, मस्तपैकी आठवून घेतली तिला, छान झालेली होती. तर इकडे बघा, ही भाजी आपली दोडक्याची, तर हे खातील आणि ह्यांच्या टिफिनलासुद्धा हीच भाजी दोडक्याची जाईल. तर सकाळचा असा स्वयंपाक जर बनवला ना, तर मग खूप सारा स्वयंपाक जर बनवला किंवा म्हणजे करते ना मी, तर सकाळचं जेवणही होतं दुपारचं, आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडाफार काही शिल्लक राहिलेला स्वयंपाक असतो तो यांना डब्याला जातो आणि मुलं देखील दुपारी दिवसभर खात असतात. तर असो अशा पद्धतीनं. तर ही होती आजची ताईनो अंगारकी चतुर्थीची थाळी. तर यांची सगळे बाकीच्यांची जेवणं झाली, यांचा डब्बासुद्धा मी पॅक केला आणि मी काय केलेलं होतं उपवासाला, तर दूध, केळी आणि राजगऱ्याचे लाडू होते घरामध्ये, तर ते खाल्ले उपवासाला आणि शेंगदाणे वगैरे, म्हणजे त्यावर होतो उपवासाचं काही नसतं ताईनो. आणि इकडे बघा, सगळ्यांचं जेवणं वगैरे झालं, यांचा डब्बासुद्धा पॅक केला आणि जे काही शिल्लक राहिलेलं जेवण होतं म्हणजे आहे ते सगळं असं भांड्यांमध्ये मी काढून घेतलेलं आहे. ठेचा बघू शकता अशा ह्या काचेच्या बाऊलमध्ये काढून ठेवलेलं आहे. भात, वरण, त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं तेल आपलं आणि तळणीचं, त्याचबरोबर इकडं भाज्या वगैरे, ते काय अळूवडी वगैरे आहे आणि सगळं ठेवलेलं आहे. आणि भांडं तुम्ही बघू शकता, खूप सारे भांडे. मी म्हटलं ना, बाहेरचं दुसरं काम केलं की एक काम राहतं किंवा एक कामाला म्हणजे शेवट लागतो, एखाद्या वेळेस कपडे तर शेवट राहतात किंवा मग भांडे तर. तर आता पावसाळ्याचे कपडे तर काय ठेवून चालत नाही, भांडेच मग राहिले तर बरा, जर थोडा वेळ जरी सिंकमध्ये राहिले तरी चालू शकतात. पण आता एक तास मला हे भांडे आणि किचन वॉटर आवरायला गेलेला होता, आता जाऊ दे, एक तास तर एक तास, पण एकसारखं होतं काम की आधीमध्ये हे ते असं नको, एक सलग झालेलं होतं काम. मग आता एवढा सिंक भरलेला आहे, तर आता इथले भांडे सुरुवात कशी करावी आणि कसं घासावेत हेच माझे मला काही कळत नव्हतं. तर मी काय केलं, सुरुवातीला जे काही मोठे मोठे भांडे आहेत ना, कढया, कुकर, हे सगळं घासून घेतलं. 3 कढया, 1 मोठा कुकर, मोठं पातेलं, हे सगळं घासून घेतलं ताईनो. मिक्सरचं मोठं भांडं, सगळे हे आधी घासले भांडे आणि त्यानंतर छोटे छोटे जे काही भांडे आहेत, ताटं आहे जे आपल्या जाळीमध्ये, भांड्याच्या जाळीमध्ये जे आपण व्यवस्थित लावतो ते मग नंतर घासले, चमचे वगैरे, आणि सगळे भांडे घासून झाले. सिंक पण व्यवस्थित छान असं घासलं आणि किचन ओटा जे काय आपलं निर्म्याचं कापड असतं ना लायझलचं, तेच पुसून त्यानेच मारून घेतलेलं आहे. एवढं काही घासत पुसत बसलेले नव्हते, एवढा स्वयंपाक केला पण किचन ओटा जास्त काही घाण झालेला नव्हता. फक्त दुधाची खीर बनवताना थोडंसं ओतू गेलेलं होतं, ते तिथले तिथं थोडं साबणाने म्हणजे घासणीनं घासून घेतलं आणि ते काही स्टँड होतं एकच, तर तेवढंच घासलेलं आहे. एवढं सगळं असं कामं करेपर्यंत ना एनर्जी, लो एनर्जी म्हणतात ना, तर होऊन जाते. त्यामुळे ना किचन ओट्याकडं मी शक्यतो पाणी ओतून आवरून घासत पुसत बसत नाही, किंवा ते रोज घासणं पुसणं तितकं बरोबरही नाही, आठवड्यातून एकदा मी घासत असते. तर इकडे सगळं असे कामं आवरलेले आहे, जाताना थोडंसं पाणी पिते, तास ते 1.5 तास एवढे सगळे कामं आवरायला गेलेला होता वेळ, त्यामुळे आता पाणी पिते जरा वेळ बसून. तर व्हिडिओचा करणार आहे ताईनं इथंच एंड. तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.